नमस्कार दोस्तों, कहते हैं जान है तो जहान है। कोरोना की वजह से अब समय आ चुका है कि हमें कुछ शब्दों को और गहराई से समझना पड़ेगा। एक ऐसा ही शब्द है अंग्रेजी में इम्यून सिस्टम। आज हमारे साथ हैं एक युवा व्यक्ति, बहुत ही गुणवान, योग और आयुर्वेद के प्रचारक और प्रसारक। इन्हें इंडियाज योग एंड आयुर्वेद एम्बेसडर कहें तो अतिशयोक्ति बिल्कुल नहीं होगी। जी हां दोस्तों, हमारे साथ हैं योग और आयुर्वेदाचार्य, द यंग एंड डायनामिक डॉक्टर अक्षय भोईर। डॉक्टर अक्षय भोईर हम सभी को आज ये बताएंगे कि इम्यून सिस्टम को आज की घड़ी में रीडिफाइन करना कितना आवश्यक है। हम स्वयं अपनी घरेलू रसोई में रखी हुई सामग्रियों का उपयोग कर हमारे इम्यून सिस्टम को मजबूत कैसे कर सकते हैं। एक और बात है, आयुर्वेदिक औषधियों के लिए एक विश्वसनीय नाम है ब्रह्मांड आयुर्वेद। डॉक्टर अक्षय भोईर जी संस्थापक हैं ब्रह्मांड आयुर्वेद के। डॉक्टर अक्षय भोईर इज अ कर्मयोगी इन ट्रू सेंस, अ मेडिकल रिसर्चर, राइटर एंड प्रैक्टिशनर। ही हैज बीन ऑनर्ड विथ मेनी अवार्ड्स। फ्यू डेज बैक हिज ऑनलाइन लेक्चर ऑन हेल्दी माइंड ड्यूरिंग लॉकडाउन पीरियड हैड एन ओवरवेलमिंग रिस्पॉन्स। इट वॉज अटेंडेड बाई पीपल फ्रॉम 40 कंट्रीज। दोस्तों, मनुष्य जब असाधारण कार्य कर दिखाता है वो यश का अधिकारी बन जाता है। प्लीज वेलकम द यंग एंड सक्सेसफुल डॉक्टर अक्षय भोईर। Hey ladies and gentlemen, boys and girls, this is Tumcha Sankalp from Amchi Mumbai and welcome back to our channel. So, aaj ya tikani aapla sobat ahe Shri Dr. Akshay Bhoi, Ayurveda Charya. Namaskar doctor. Namaskar. Doctor, aapla sarvana aajkal ek mahiti padla ki corona ani ha jo vishay ahe tar ya sagyacha vekhyat apan adkat challe ahot. Tar Ayurved mhanun apan ya sarva prekshakanna kay sangal? बेसिकली मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की बेसिकली एक लक्षात घ्या, जेव्हा या युनिव्हर्सची सुरुवात झाली होती या विश्वाची, तर असं नाही की आपण अगदी या 2-4-5 हजार वर्षांपासून इथे फक्त आहोत. त्याही अगोदर जीवन होतं, तेही खूप ऍडव्हान्स होतं, तसे वेळोवेळी पुरावे सापडलेले आहेत. मी आयुर्वेद म्हणून एक सांगेन की आयुर्वेदाची जी कालगणना आहे ही 5000 वर्षांपासूनची आहे. 5000 वर्ष, आय एम रिपीटिंग. आणि सरप्राइझिंगली तुम्ही बिलीव्ह नाही करणार, म्हणजे त्यावेळेस त्यांनी जे लिहिलंय साहजिकच ते त्यातल्या काही गोष्टी घडलेल्या आहेत. त्यावेळेला आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये जनपदध्वंस नावाची व्याधी सांगितलेली आहे. जनपदध्वंस म्हणजे एपिडेमिक किंवा आज पॅन्डेमिक ज्याला तुम्ही म्हटलेलं आहे, तर पॅन्डेमिक डिसीज किंवा एपिडेमिक डिसीज, एपिडेमिक म्हणजे त्या सर्टन एरियामध्ये पसरणारा संक्रामक रोग किंवा इन्फेक्शियस डिसीज, या डिसीजचं संपूर्ण वर्णन हे तुम्हाला आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये आजही वाचायला मिळतं. याचा थोडक्यात अर्थ काय की त्यावेळेस त्यांना त्याची कल्पना होती, एवढी कल्पना होती की त्यांनी ते छानपैकी लिहून ठेवलंय, मुद्रित करून ठेवलेलं आहे. आणि नुसतं लिहिलेलं नाहीये तर ते आजपर्यंत आपल्याकडे उरून पुरलंय एवढ्या छान पद्धतीने त्याला त्यांनी रक्षित करून ठेवलेलं आहे. याच्यामध्ये मी एक गोष्ट सांगू इच्छितो की युनिव्हर्स तेच आहे. 5000 वर्ष हा युनिव्हर्ससाठी खूप मोठा काळ नाहीये. आपल्यासाठी 1000 वर्ष किंवा 100 वर्ष हा खूप मोठा काळ जरी वाटत असला, तरी या संपूर्ण विश्वाला
हजार वर्ष 5,000 वर्ष खूप मोठा काळ होत नाही हे पहिले लक्षात घ्या. वेळोवेळी आपल्या ह्युमन बॉडीमध्ये रिव्होल्युशन झाले, नो डाऊट रिव्होल्युशन होऊन आपल्यामध्ये बदल होत गेले. आपल्याला माहिती आपले आजी आजोबा 100 वर्ष जगायचे, त्यांच्याही पूर्वी 200 वर्ष जगल्याचा सुद्धा इतिहास आहे आपल्याकडे. आज आपलं ऍव्हरेज एज 60 to 69 आहे अकॉर्डिंग टू WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. म्हणजेच याचा अर्थ हे जे रिव्होल्युशन होतं याच्यामध्ये डे बाय डे आपलं लाईफ कमी होत चाललेलं आहे. अर्थात आपली इम्युनिटी आणि सर्वायवल कॅपॅसिटी पण नक्कीच डाऊन होत चाललेली आहे आणि ही चिंतेची बाब आहे. म्हणजे याचा अर्थ हे पूर्वी पण कधीतरी घडलेलं असावं आणि ही सायकल पुन्हा रिपीट होत आहे. आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये वाचताना तर आज एक खूप मोठा प्रश्न विचारला जातो की असे जर संक्रामक व्याधी त्यावेळेस होते तर ते कशा स्वरूपात होते. यात मला तुम्हाला सांगावं असं वाटतं त्यावेळेस व्हायरसचा सुद्धा उल्लेख त्यांनी केलेला आहे. हे तुम्हाला बिलीव्ह नाही करणार तुम्ही कदाचित की त्यावेळेस आयुर्वेदामध्ये व्हायरल बॅक्टेरियल किंवा अँटी मायक्रोबायल ज्याला आपण आज म्हणतो तशा प्रकारच्या गोष्टींचा समावेश होता का. आता होता, नक्कीच होता. आचार्य चरकांनी हे इन्फेक्शियस डिसीज ज्याला जनपद ध्वंस म्हटलेलं आहे हे कसे पसरतात ते खूप छान वर्णन केलेलं आहे. त्यांनी लिटरली म्हटलेलं आहे की गात्र संस्पर्शात म्हणजे एकमेकाला टच केल्यानंतर निश्वासात एकमेकाच्या श्वसनातून किंवा ड्रॉपलेट इन्फेक्शन ज्याला म्हटलेलं आहे ते ड्रॉपलेट इन्फेक्शन त्यांनी 5,000 वर्षापूर्वी मेन्शन करून ठेवलेलं आहे. इव्हन सहभोजनात माल्यानुर रेपात एकमेकाचे कपडे वापरल्यानंतर आज आपल्याला काय सांगितलं जाते कोरोनामध्ये याच गोष्टींपासून टाळलं जातं की एकमेकापासून सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करा. आणि ही सोशल डिस्टन्सिंग त्यावेळेस सुद्धा त्यांनी मेंटेन केलेली आहे. तुम्ही जर ऐकलं असेल पूर्वीच्या काळी कुष्ठव्याधी झाला की त्याला अगदी क्वारंटाईन केलं जायचं, तर ही पद्धत त्याचा उल्लेख त्यांनी त्यावेळेस केलेला आहे आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये. त्याला गावाच्या बाहेर ठेवलं जायचं, तर त्याला क्वारंटाईन मेथड त्यांनी त्यावेळेस सुद्धा अवलंबलेली होती आणि आज आपण ती पुन्हा एकदा अवलंबतोय. याच्या मागचा हेतू काय की ही जी सायकल डिस्टर्ब झालेली असते तर याला नॉर्मलला कसं आणावं. अच्छा, आता प्रश्न येतो की ठीक आहे यांनी कसं वाचावं हे सांगितलं पण व्हायरस बद्दल काय वर्णन आहे. तर याचं वर्णन आचार्य सुश्रुतांनी खूप सुंदर दिलंय. बघा, त्यांनी सुश्रुत संहितेमध्ये 3 प्रकारचे मुख्य व्हायरस सांगितलेत, त्याच्यामध्ये सब टाईप केलेत. असे टोटल सब टाईप केल्यानंतर 20 टाईप्सचे व्हायरसेसचं वर्णन केलेले आहे. यातले 13 प्रकारचे व्हायरस हे आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो आणि उरलेले 7 जे आहेत ना ते आपल्या नेकेड आईजनी आपल्याला बघता येत, म्हणजे त्याला मायक्रोस्कोपिक म्हटलंय. ओके, आज ज्याला आपण मायक्रोस्कोपिक म्हणतो, राईट. आणि याच ते दिसायचे कसं संक्रमित होतात याचं वर्णन केलं आणि बिलीव्ह नाही करणार हे तुमच्या धमन्यांमध्ये प्रवाहित होतात असा श्लोक आलेला आहे छानपैकी. म्हणजे तुमच्या ब्लड सिस्टीम मध्ये जाऊन ते तुमची सिस्टीम डिस्ट्रॉय करतात आणि मग तुम्हाला इम्युन डिसऑर्डर होतात, अशा प्रकारचं छान वर्णन त्यांनी केलंय. ओके ओके, तर हे साधारणतः आयुर्वेदाने सुद्धा या प्रकारचं वर्णन पूर्वी केलेलं आहे. एवढंच आहे, काळाबरोबर आज जे आपल्या बॉडीमध्ये रिव्होल्युशन झालंय त्या रिव्होल्युशन अकॉर्डिंग पुन्हा एकदा याला आज जस्टिफाय करण्याची गरज आहे, याच्यावरती रिसर्चची गरज आहे. ऑलरेडी अशा प्रकारचे रिसर्च सुरू आहेत आणि झालेले सुद्धा आहेत, फक्त आता त्याला लोकांसमोर आणण्याची आणि ऍप्लिकेशनची गरज आहे. डॉक्टर, आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. जरूर जरूर. म्हणजे व्हायरस, एक सेकंड ना डॉक्टर. डॉक्टर मला काय म्हणायचं आहे की म्हणजे हा व्हायरसचा जो प्रादुर्भाव आहे तो 5,000 वर्षांपूर्वी सांगितला गेला होता आणि तो टाळण्यासाठी नक्की आपण काय काय केले पाहिजेत किंवा काय करावे असं तुम्हाला वाटतं. नाही, याचं एक सिम्पल उत्तर असं आहे. बघा, आज तुम्ही जर नीट बघत असाल, आपण जेव्हा कोरोना बद्दल आज बोलतोय तर इट्स अ इन्फेक्शियस डिसीज. बघा, देर आर 2 टाईप्स ऑफ डिसीज. 1 इज अ नॉन कम्युनिकेबल अँड 2 इज अ कम्युनिकेबल. तुम्ही जर रेशिओ बघाल, मी आजचा रेशिओ तुम्हाला पहिले सांगतो, तुम्हाला लक्षात येईल ते का महत्वाचं आहे. कारण की 1970s हे आकडे WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे आहेत, माझे आकडे नाही आहेत. 1970 इन्फेक्शियस डिसीजमुळे जगामध्ये 72% डेथ होत होत्या. आणि आजच्या कंडिशनमध्ये 2020 जेव्हा आपण आलोय 50 वर्षानंतर, आज नॉन कम्युनिकेबल डिसीजमुळे 80% डेथ जगामध्ये होत आहेत. नॉन कम्युनिकेबल म्हणजे डायबिटीज, हार्ट डिसीज, थायरॉइड, PCOD वगैरे वगैरे, लंग्स डिसीज, किडनी डिसीज, याचं प्रमाण वाढत आहे. हे असा बदल का घडला, कारण की जेव्हा इन्फेक्शन त्यांना पहिल्यांदा लक्षात आलं त्यांनी काय केलं, त्याच्यावर तोडगा काढला, अँटी इन्फेक्टंट, डिसइन्फेक्टंट असे बरेच औषधी शोधून काढल्या. माणूस काय झाला, याच्यातून जगायला लागला, पण या काळात तो बिंदास झाला. त्याची लाईफस्टाईल चेंज झाली आणि लाईफस्टाईल चेंज झाल्यामुळे काय झालं की तो सरसकट काही खात सुटला, किती वाजता उठायला लागला, किती वाजता झोपायला लागला. त्याच्यामुळे
आज जी युनिव्हर्सची सिस्टीम आहे की सकाळ आणि रात्र याचं गणित आणि माणसाच्या आयुष्याचं गणित बिघडायला लागलं आणि बिघडल्यानंतर त्याला लाईफस्टाईल डिसीज व्हायला लागले. पण आज नेमकी 50 वर्षानंतर सायकल रिपीट होते. असं म्हणतात की दर 1 किंवा 2 पर्वानंतर, पर्व 25 वर्षांचं असतं, 1 किंवा 2 पर्वानंतर ही सायकल रिपीट होते. आणि आज बघा 50 वर्षानंतर पुन्हा एकदा आपण इन्फेक्शियस डिसीजच्या विळख्यात अडकताना दिसतोय. माहितीये का, बिकॉज ऑफ दॅट कम्युनिटी नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजे लाईफस्टाईल डिसऑर्डरमुळे आज आपली इम्युनिटी लो झाली आहे. तुम्हाला मी एक्झाम्पल देईन, ट्युबरक्युलोसिस टीबी सगळ्यांना माहिती आहे. भारतामध्ये 80% लोकांमध्ये टीबीचे विषाणू असतात, हे सत्य आहे. पण 80% लोकांना टीबी होत नाही. त्याचं एकच कारण आहे, आपली असलेली इम्युनिटी, स्ट्रॉंग इम्युनिटी त्याच्या अगेन्स्ट लढत असते. व्हायरसने मला अफेक्ट करणं म्हणजे मला तो आजार झालाय असा नव्हे. जोपर्यंत माझ्यातली प्रतिकार क्षमता त्याच्या अगेन्स्ट लढते तोपर्यंत मला तो व्याधी होत नाही. म्हणजेच अर्थ काय, कोरोनाने जरी माझ्यामध्ये पॉझिटिव्ह सिमटम दिसले, पॉझिटिव्हिटी आली, याचा अर्थ मला कोरोनामुळे होणारा डिसीज झाला असा अर्थ होत नाही. म्हणजे याची सगळ्यात चांगली ट्रीटमेंट काय, दॅट इज युअर इम्युनिटी. जेवढे तुम्ही इम्युन असाल ना, स्ट्रॉंग असाल ना, तेवढं तुमच्यासाठी ते चांगलं आहे. आता क्वेश्चन असा क्रिएट होईल इथे, संकल्प तुमच्यासाठी खास करून आणि आजच्या प्रेक्षकांसाठी, इम्युनिटी म्हणजे नक्की काय म्हणजे? बघा, बऱ्याच लोक म्हणतात इम्युनिटी वाढवायची, इम्युनिटी वाढवायची, पण काय वाढवायचं ना हा प्रश्न जे प्रतिप्रश्न एक डॉक्टर म्हणून मी लोकांना विचारतो. 90% लोकांना हेच, मी त्यांना वाटतं की मी ताकदवान झालो म्हणजे इम्युनिटी आली, मी छान छान खाल्लं, व्यायाम केला म्हणजे इम्युनिटी आली, तर असं नाही आहे. इम्युनिटी इज अ प्रोटेक्टिव्ह शील्ड. ही कशी डेव्हलप होते, सोपं उत्तर सांगतो. मॉडर्न सायन्स काय म्हणतं, देर आर 2 टाइप्स ऑफ इम्युनिटी. ठीक आहे, त्याच्यातलं त्याने पहिलं टाईप म्हटलेलं आहे त्याच्यातलं सेल्युलर इम्युनिटी. आपला बॉडी कित्येक सेलनी बनली हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्या सेलमध्ये, प्रत्येक सेलमध्ये त्याच्या इम्युनिटी एक असते, आपली प्रतिकार क्षमता एक चार्जिंग असते, आणि एक असते आपली बोन मॅरो. बोन मॅरो ही कधीच बदलता येत नाही आणि ती जर वीक झाली तर त्या माणसाला पुन्हा रिकवर करता येत नाही, असे डिसीज आज मार्केटमध्ये आहेत. पण सेल्युलर इम्युनिटी नेहमी अप अँड डाऊन होत असते आणि ही डिपेंड असते आपल्या लाईफस्टाईलवर, आपण कसे जगतो. तर मी याच्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की आयुर्वेदाने पण हाच विचार केलाय. आयुर्वेदाने वैदिक क्षमत्व हा जो शब्द आज आपण ऐकतो, इम्युनिटी म्हणजे वैदिक क्षमत्व, वैदिक क्षमत्व हा शब्द जो आहे आयुर्वेदाच्या ग्रंथातून घेतलेला आहे. व्याधींच्या अगेन्स्ट लढण्याची क्षमता आणि व्याधी न होऊ देण्यासाठी क्रिएट केलेली एनर्जी इज अ वैदिक क्षमत्व, असं थोडक्यात सांगितलंय. आता त्यांनी 7 धातू सांगितले, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. रस धातू म्हणजे आज रस, रक्त, मांस, मेद हे सेल्युलर आहेत. आणि मज्जा धातू जो सांगितलेला आहे हा म्हणजे आजचा बोन मॅरो. बघा, 5000 वर्षानंतर माणसाचं शरीर तर नाही बदलणार आहे, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर नाही बदलत, त्यामुळे भाषा जरी वेगळी असली तर गणित तीच आहेत. ही इम्युनिटी कशी कमी होते आणि कशी वाढते. आता काय झालेलं आहे की आज आपण सुखाचं आयुष्य जगतोय, त्यामुळे काय होतंय की साहजिकच आहे, आजचा मनुष्य म्हणतो की मी दिवसातून 4 वेळा खातो, नाश्ता पण करतो, जेवण पण करतो, रात्रीचं जेवण करतो, संध्याकाळी 4 बिस्किट खातोय. एक शेतकरी सुद्धा 4 वेळा खात नाही आज, ही रियालिटी आहे. जेव्हा की त्याची फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय की जर तुम्ही हा मोबाईल असाल, समजा एक्झाम्पल हा मोबाईल आहे, या मोबाईलमध्ये एक चार्जर आहे, त्याला चार्जिंग केली 100% तो दिवसभर छानपैकी सर्व्हाइव्ह करेल. पण जेव्हा तो 20%ला येतो तेव्हा तो काय करतो, अर्थात तो पॉवर सेव्हिंग मोडमध्ये जातो. ही पॉवर सेव्हिंग मोड म्हणजे आज आपल्यावर झालेला अटॅक. आपण सगळे आज पॉवर सेव्हिंग मोडमध्ये आलेलो आहोत आणि म्हणून कोरोना आपल्यावर भारी पडला, हे त्याचं थोडक्यात उत्तर आहे. आणि म्हणून अशा प्रकारची इम्युनिटी वाढवण्याचा विचार आयुर्वेदाने ऑलरेडी केलेला आहे. याचं एकच उत्तर आहे, तुमची इम्युनिटी वाढवा. आणि या इम्युनिटीचं मी डिटेलमध्ये जर तुम्हाला उत्तर द्यायला गेलो की ही इम्युनिटी कशी वाढवायची, त्याचं सोपं उत्तर आहे, इट इज ऑल अबाउट एनर्जी. मोबाईल पण चार्ज केलंय, बॉडीला चार्ज केलं, बॉडी खूप चांगली चार्ज आहे, तुम्ही हायली इम्युन आहात. बॉडी कमी चार्ज आहे, तुमची इम्युनिटी लो आहे. बट इफ इट इज ऑल अबाउट एनर्जी, एक सायन्सचा लॉ सांगतो जे इथं आता आज बुद्धिजीवी लोक असतील त्यांच्यासाठी, इफ इट इज इन द फॉर्म ऑफ एनर्जी देन देअर शुड बी वन कंडक्टर, आयदर कॉपर, आयर्न, ॲल्युमिनियम, सिल्वर ऑर गोल्ड. गोल्ड जो कंपाऊंड असेल त्याची एनर्जी कॅरी करण्याची कॅपॅसिटी ही आयर्नपेक्षा नक्कीच जास्त असेल. म्हणून प्रत्येकाने ठरवायचं की आपली इम्युनिटी मिळवण्याची पद्धत वेगळी असू शकते आणि म्हणून सगळ्यांनी एक प्रकारच्या गोष्टींचा वापर करू नये. ओके डॉक्टर, तुम्ही दिलेली माहिती खूपच सुंदर होती, फारच सुंदर होती. पण मला काय म्हणायचंय की इम्युनिटी आयुर्वेदाने वाढवता येईल का आपल्याला, किंवा त्यांनी काही आपल्याला बॅकअप मिळू शकतो का?
आयुर्वेदाने? हा खूप छान प्रश्न तुम्ही विचारलाय, म्हणजे मी खरंच तुम्हाला थँक्यू म्हणतो याच्यासाठी, बिकॉज दिस इज अ बिगेस्ट क्वेश्चन. लोकांना इम्युनिटी आणि आयुर्वेद म्हटल्यांना की एकच शब्द आठवतो, कदाचित तुम्हाला पण तो आठवेल, च्यवनप्राश. सी एक लक्षात घ्या, ते तुम्हाला छान छान ऍड दाखवतात, त्याच्यात सोनं चांदी टाकतात, हिरा मोती टाकतात. सी इम्युनिटी एवढी सोपी नाही आहे आणि एवढीशीच नाही आहे. ते च्यवनप्राश कुठल्या काळामध्ये घ्यावं ना याला पण एक इम्पॉर्टन्स आहे. सरसकट च्यवनप्राश घेतल्याने जर इम्युनिटी वाढला असता तर आज कोरोना आपल्या दारापर्यंत आला नसता. इट्स अ रियालिटी. नक्कीच. च्यवनप्राश इज अ वन मेडिसिन. तर ही इम्युनिटी कशी वाढवता येईल ते मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले आपण बघूयात की व्हॉट इज अ डेफिनेशन ऑफ हेल्थ. जो हेल्दी आहे त्याची इम्युनिटी चांगली आहे, एम आय राईट? आणि जो अनहेल्दी आहे त्याची इम्युनिटी लो आहे. तर व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ हेल्थ? तर इट इज अ वेलबिंग ऑफ फिजिकल, मेंटल, सोशल अँड स्पिरिच्युअल वेलबिंग. अँड दिस डेफिनेशन इज डिफाईन्ड बाय वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अगेन. बिलीव्ह नाही करणार की आयुर्वेदाने याच प्रकारची व्याख्या आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये सांगितलेली आहे. त्यांनी म्हटलेलं आहे समदोषा हा समाग्निश्चय समधातू मलक्रिया हा प्रसन्न आत्मा इंद्रिय मन हा स्वस्थ इत्यभिधी इथे आहे. याचा अर्थ असा आहे की बॉडीचे सगळे एलिमेंट्स, सगळे तुमचे मेंटल एलिमेंट्स, फिजिकल एलिमेंट्स हे जेव्हा बॅलन्स असतात तेव्हा त्याला हेल्दी म्हणायचं. आणि हीच डेफिनेशन डब्ल्यूएचओने पण काही प्रमाणात एक्सेप्ट केलेली आहे. मग याच्यातलं फिजिकल आणि मेंटल जास्त इम्पॉर्टंट आहे. फिजिकली मेंटली तुम्ही जर फिट असाल तर सोशल ऍक्टिव्हिटीकडे जाल आणि तरच स्पिरिच्युअली ऍक्टिव्ह व्हाल, राईट? तर तुमच्या फिजिकल आणि मेंटलची सगळ्यात जास्त गरज आहे. फिजिकल कशी वाढवणार? तर मी तुम्हाला सांगतो, आयुर्वेदाने एक सोपं गोष्ट सांगितली. आपण दोन गोष्टीमध्ये याला डिवाईड करून सांगू की जनरली काय केलं पाहिजे आणि सेकंड पार्टमध्ये मी सांगेन आज काय केलं पाहिजे. ठीक आहे, इन जनरल काय केलं पाहिजे ते मी तुम्हाला सुरुवात आधी सांगतो. आयुर्वेदाने काय म्हटलंय की तुमचं मन असो का शरीर असो, आहे तर या बॉडीमध्ये. एक गाडी जर तुम्ही नवीन विकत घेतली, न्यू व्हेकल, या गाडीला सुद्धा एक वर्षानंतर तुम्ही सर्व्हिसिंग करता. अर्थात ही सर्व्हिसिंगची गरज का पडते गाडीला? कारण की ती गाडी किती चांगली वापरली तरी त्याच्या इंजिनमध्ये कचरा येतो, कार्बन येतो, एम आय राईट? तसं या शरीरामध्ये पण वर्षभर कार्यरत राहिल्यानंतर एक कचरा येतो, त्याला टॉक्झिन असं म्हटलेलं आणि आयुर्वेद त्याला दोष असं म्हणतात. ओके, राईट? तर हा जो कचरा आहे हा जर वर्षातून एकदा मी माझ्या बॉडीची सर्व्हिसिंग केली गाडीसारखी, हा कचरा जर निघून गेला तर माझी बॉडी क्लीन होईल. हो नक्कीच. डेफिनेटली मला आजार होण्याची पॉसिबिलिटी 80% ने कमी होते. इट इज अगेन क्लिनिकली प्रूव्हन, सायंटिफिकली याच्यावर स्टडी केली गेलेली आहे. आणि असं सिद्ध झालेलं आहे की जे लोक वर्षातून एकदा असं बॉडी डिटॉक्सिफाय करतात आयुर्वेदाच्या पंचकर्मांनी, त्यांच्या बॉडीला डिसीज होण्याचे चान्सेस हे 80% ने कमी होतात. 70-80 असा काही ते आकडा येतो. दुसरी गोष्ट, आता गाडीची सर्व्हिसिंग केली की नंतर एक नवीन ऑइल टाकतात, बघा ऑइल चेंज करतात, म्हणजे त्याला ओव्हर हॉइलिंग असा शब्द आहे. ओव्हर हॉइलिंग केल्या काय होतं, ती गाडी स्मूथ होते, गाडीची लाईफ वाढली, क्वालिटी वाढली आणि परफॉर्मन्स वाढला. तसंच आयुर्वेदाने सांगितलेलं आहे रसायन चिकित्सा, रिज्युविनेशन थेरपी. रिज्युविनेशन थेरपी काय करते, तुमची बॉडी डिटॉक्सिफाय केली. व्हॉट इज अ डिटॉक्सिफिकेशन द सायंटिफिक टर्म? इट इज अ रिमूवल ऑफ ईच अँड एव्हरी टॉक्झिन फ्रॉम ईच अँड एव्हरी मायक्रो सेल. बघा मी सेलबद्दल बोलतोय. विथ व्हेरियस सायंटिफिक प्रोसिजर ऑफ आयुर्वेदा. आता मी बॉडी समजा आतून क्लीन केली आणि नंतर मी आयुर्वेदाचे काही मेडिसिन दिले तर डेफिनेटली आतले सेल क्लीन असल्यामुळे ते मेडिसिन इझिली ऍब्झॉर्ब करतील. डिसइंटिग्रेशन म्हणतात त्याला आजच्या मॉडर्न सायन्समध्ये. डिसइंटिग्रेट होऊन ते ऍब्झॉर्ब झाल्यानंतर ते प्रत्येक मायक्रो सेल आणि मायक्रो चॅनलला इझिली पोहोचतात आणि त्याला चार्ज करतात. म्हणजे तुमचा हा मोबाईल आता 100% चार्ज आहे, तुम्हाला डिसीज होण्याचे चान्सेस 80% कमी झाले रेग्युलर बेसिसवर. हा झाला एक पॅटर्न, दॅट इज फिजिकल. फिजिकल मध्ये दुसरा पॅटर्न, आताच्या क्षणाला काय करा. आता मी तुम्हाला म्हणालो की आता या आणि माझ्याकडे पंचकर्म करा, तुम्हाला सर लॉकडाऊन आहे मी तुमच्यापर्यंत पोहोचणार तरी कसं, राईट? डिटॉक्सिफिकेशन करण्याचा सगळ्यात उत्तम उपाय आहे आयुर्वेद, जैन शास्त्र आणि बौद्ध धर्मामध्ये खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. इवन तुम्ही जर बघाल तर मुस्लिम धर्मामध्ये पण याचा उल्लेख आहे. लंघन म्हणजे उपवास करणं. प्रत्येक धर्मामध्ये उपवास करण्याचे वेगवेगळे पॅटर्न आहेत. उपवास केल्यानंतर शरीरामधले जे टॉक्झिन्स आहेत ते बर्न होतात आणि ते युटिलाइज होतात आणि त्याला बर्न करून बाहेर काढलं जातं. या उपवासाचे वेगवेगळे 13 प्रकार सुद्धा आयुर्वेदाने केलेले आहेत, जैन शास्त्राने सुद्धा केले आहेत आणि तुम्ही रमजानही बघता आणि बौद्ध धर्मामध्ये सुद्धा याचा उल्लेख केलेला आहे. हे उपवास केल्यानंतर हे टॉक्झिन्स बर्न झाल्यानंतर, बट ऑब्व्हियसली जमीन कोरडी झाल्यावर काय होतं, तिकडचे कीटाणू पण मरतात. अगदी तसं शरीरातले सेल जे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा जे काही फ्लूड जमा झालेले आहे ते फ्लूड ऍब्झॉर्ब होतं, ड्राय होतं
आणि तुमचा अग्नि तेजस्वी होतो आणि त्याच्यामुळे ऍटोमॅटिक बॉडी डिटॉक्सिफाय होते. आता तुम्ही म्हणणार की आम्ही लंगन म्हणजे उपवास करायचं म्हणजे रोज उपवास करायचं का, तर माझं सोपं उत्तर आहे कडकडून भूक लागेपर्यंत काही खायचं नाही. आणि खाणार तर किती खाणार, भूक लागेल तेवढंच, आणि भूक लागल्यानंतर हलका आहार करायचा. तुम्ही म्हणा भूक लागल्यावर मी खूप छान छान खाईन, श्रीखंड खाईन, नाही चालणार. तुम्हाला हलका आहार घ्यायचा, मुगाची खिचडी, वरण भात, उपमा, या प्रकारचं काहीतरी असं जर तुम्ही केलं तर नक्कीच तुमच्यामध्ये डिटॉक्सिफिकेशन प्रोसेस खूप छान होते. संकल्प सर हे झालं फिजिकल. ओके आता आपण येऊ मेंटल कडे. मेंटल, ओके मेंटल, येस. तुम्हाला मेंटल हेल्थ खूप इम्पॉर्टंट आहे. आता आज मला माहिती आहे लोकांना घरी बसलेले आहेत, बरेचशे लोकांचे आम्हाला पेशंटचे कॉल येतात, फ्रस्ट्रेशन आलंय, घरात बसल्याचं फ्रस्ट्रेशन आलंय, कंटाळा येतोय आता. आणि दिवसभर ना त्यांना टीव्हीवर एकच दिसतंय कोरोना, व्हॉट्सअप वीर सगळे जे काही व्हॉट्सअप ग्रॅज्युएट आहेत ते सगळे कोरोनावरती छान छान भाष्य करतात, जेव्हा की त्यांच्यातलं काहीच माहिती नाही आहे. याच्यामुळे काय होतं ना, एक माइंडसेट डेव्हलप झालाय की मी तर कुठं हात लावल्यानंतर मला कोरोना होणार आहे. याचा सगळ्यात बॅड इम्पॅक्ट काय माहिती का, माइंड डिस्टर्ब झालंय आणि याला म्हणतात मेंटल हेल्थ डिस्टर्ब होणं. पूर्वीचे लोक जे आपल्या अगोदरची पिढीने चिंतन करायची, मनन करायची, मंत्रजाप करायची, शांत बसायची डोळे भेटून, पण आजची पिढी हे करताना दिसत नाहीये. म्हणून आचार्य चरकांनी खूप छान कोट सांगितले, ते मी तुम्हाला सांगू इच्छितो. त्यांनी द फंक्शन ऑफ माइंड याच्यामध्ये म्हटलेलं आहे चिंत्य विचार्य मुह्य ध्येय संकल्प मेवचे इति. सर तुमचं पण नाव याच्यामध्ये. चिंत्य म्हणजे डोळे बंद करून करतात ते, विचार्य उघड्या डोळ्यांनी जो विचार केला जातो तो, मुह्य कॅल्क्युलेशन फ्रॉम इच अँड एव्हरी अँगल अँड ऍस्पेक्ट, ध्येय फिक्स युअर मोटो, अँड संकल्प द ऍप्लिकेशन ऑफ दिस फोर विथ द ऑप्शन ए बी अँड सी अँड डी टू अचीव दिस मोटो इज अ संकल्प. तुमच्या नावाचा एक सुंदर अर्थ तुम्हाला कळाला. थँक्यू, थँक्यू डॉक्टर, थँक्यू. सो हे पाच फंक्शन सांगितले, पण बेस्ट फंक्शन इज चिंत्य. इट्स अ प्रोसेस टू अचीव एनी टार्गेट ऑर गोल. फर्स्ट इज द चिंतन. डोळे बंद करून आपण विचारच करत नाही आज. कित्येक लोकांना मी आज बघतो मेडिटेशन करतात, डोळे बंद करायचं आणि कशावर तरी कॉन्सन्ट्रेट करायचं. सी यू आर डुईंग कॉन्सन्ट्रेशन नॉट अ मेडिटेशन. मेडिटेशन इज अ स्टेज जिथे तुमचं माइंड ब्लँक होतं, पण जो तुम्ही कॉन्सन्ट्रेट करता तर माइंड ब्लँक आहेच कुठे, ते ऍक्टिव्ह आहे. तर जर आपण डोळे बंद केले रोज 5 मिनिटं तर आपल्याला लक्षात येतं की आपल्या मनामध्ये विचार सुरू होतात. एम आय राईट? ऍटोमॅटिक विचार सुरू होतात. काय असतं, एक लॅपटॉप सारखं आहे, त्याला एक रॅम असतो, 4 GB रॅम, 8 GB रॅम. तसं आपल्या माइंडमध्ये एक रॅम आहे, मेंटल कॅपॅसिटी. समजा माझी कॅपॅसिटी 4 GB आहे आणि मी 50 प्रोग्राम ओपन केले तर काय होईल, बट ऑब्विस तो हँग होणार, राईट? मग आपण काय करणार, एक एक प्रोग्राम क्लोज करणार आणि तो रॅम क्लिअर झाला की लॅपटॉप पुन्हा ऍक्टिव्हली काम करणार. आज आपल्या सगळ्यांचं माइंड ना हँग झालंय सगळे प्रोग्राम ऐकून ऐकून, कोरोना 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 कोरोना. डोळे बंद करा, माइंडमध्ये थॉट सुरू होतील. दीज आर ओपन प्रोग्राम. आन्सर इट अँड क्लोज इट. बंद डोळ्यांनीच आन्सर इट अँड क्लोज इट. आन्सर पॉझिटिव्ह निगेटिव्ह व्हॉट एव्हर, दॅट डझंट मॅटर. हॅलो सर, दॅट डझंट मॅटर, काही पण उत्तर द्या. क्लोज इट, सेकंड क्वेश्चन आन्सर इट, क्लोज इट, थर्ड आन्सर इट, क्लोज इट. असं रोज 5 मिनिटं जर केलं कुठल्याही पोझिशनमध्ये बसून करा, अगदी असं बसून सुद्धा, तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक प्रोग्राम हळूहळू क्लोज झाल्यावर 20 दिवस, 30 दिवस, एक वेळ अशी येणार की डोळे बंद केल्यावर तुमचं माइंड ब्लँक आहे. या स्टेजला मेडिटेशन म्हटलेलं आहे. मेडिटेशन इज अ ब्लँक स्टेज ऑफ युअर माइंड. आणि ज्याचा रॅम क्लिअर आहे ना त्याच्यावर व्हायरस अटॅक करण्याची पॉसिबिलिटी कमी असते. तुमचा माइंड जर क्लिअर असेल तर तुमच्या कोरोना काय जगातला कुठलाही व्हायरस अटॅक करू शकत नाही. आणि इट इज अगेन क्लिनिकली प्रूव्हन, ज्याला अल्फा स्टेट ऑफ माइंड असं म्हटलेलं आहे सायन्समध्ये. नेक्स्ट क्वेश्चन संकल्प सर. पण मी काय म्हणतो डॉक्टर की हे सगळ्या गोष्टी ज्या आता तुम्ही सांगितल्या तर यावर काही संशोधन किंवा संशोधन केल्यानंतर या सगळ्या गोष्टी सिद्ध झाल्या आहेत का? क्या बात आहे, दॅट्स अ गुड क्वेश्चन. खूप सुंदर प्रश्न विचारलाय तुम्ही म्हणजे माझ्यासाठी. मी थोडस पुन्हा मागच्या प्रश्नाकडे वळलं आणि त्याचं एक्सप्लेनेशन देऊन तुम्हाला आणखी सायंटिफिक गोष्टींवर जर आपण बोलूयात, मला असं वाटतं दॅट इज नीडेड. लोकांना आज हा खूप मोठा प्रश्न आहे की आयुर्वेद आजच्या कसोटीवर खरा उतरलेला आहे का. हो नक्कीच. मी सर तुम्हाला सांगू इच्छितो जर तो खरा उतरला नसता तर आजच्या आपल्या गव्हर्नमेंटने त्याला अलाव तरी केलं असतं का. याच्यावर क्लिनिकल ट्रायल खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहेत, झालेले आहेत. दुर्दैवाने आपल्याला मॉडर्नचे सुद्धा झालेले क्लिनिकल ट्रायल माहिती नसतात. आयुर्वेदाचे माहिती असतं फार लांबची गोष्ट आहे.
म्हणजे याचा अर्थ ते संशोधनावर खरं उतरलं नाही असं होत नाही, तसे झालेले आहेत हे मी तुम्हाला रेफरन्स देऊन सांगणार आहे. तर सगळ्यात पहिले मी सांगेन हे बघा, सगळ्यात सोपं तुम्ही जे घरी करू शकाल याच्यावरती मी बोलतो. म्हणजे तुम्हाला दोन्ही गोष्टी कधी घरी काय कराल आणि खरंच ते क्लिनिकल ट्रायल बेस आहे का. सगळ्यात पहिले आपण एक मॉर्निंग वॉक सांगितलंय बघा, राईट. मॉर्निंग वॉक आजच्या जगातल्या प्रत्येक शास्त्राने रेकमेंड केलाय, एम आय राईट ऑर रॉंग. आजचा मॉडर्न असो, आयुर्वेद असो, होमिओपॅथ असो, अगदी तुमचं युनानी असो, धर्मशास्त्र असो, तो काय म्हणतो, रोज सकाळी उठून सूर्याचं दर्शन घ्या, एम आय राईट. आणि सूर्याला त्याने प्रत्येक शास्त्राने ईश्वर मानलेलं आहे, बिकॉज अकॉर्डिंग टू द मॉडर्न सायन्स सन इज अ बेसिक सोर्स ऑफ एनर्जी, द पॉझिटिव्ह सोर्स ऑफ एनर्जी, राईट. आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहे. आता बेसिकली रोजचा मॉर्निंग वॉक केल्यानंतर काय होतं हे मी तुम्हाला सांगतो. मॉर्निंग वॉक किती मिनिटं करावा असा प्रश्न माझ्यासमोर रोज येतो. सो इट इज रेकमेंडेड टू डू फॉर 45 मिनिट्स. मी पुन्हा रिपीट करतो, 45 मिनिटांचा मॉर्निंग वॉक हा सायन्सने रेकमेंड केलाय. का 45 मिनिटं? देर आर 5 फॅक्टर्स. फर्स्ट इज तुमच्या बॉडीमध्ये एक एनर्जी आहे, राईट, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड ऑफ युअर बॉडी. सेकंड, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती. थर्ड, क्लायमेटिकल प्रेशर. फोर्थ, सनलाईट, मायक्रो सनलाईट सकाळच्या वेळेस नाही. अँड रिच सोर्स ऑफ ऑक्सिजन जो फक्त सकाळी असतो. द कंबाईन इफेक्ट ऑफ ऑल दिस 5, युअर बॉडी फ्रिक्वेन्सी गेट मॅच विथ द युनिव्हर्सल फ्रिक्वेन्सी. आपण जेव्हा जॉबला जातो एखाद्या ऑफिसमध्ये, तर तिथे एक सिस्टीम असते. गेलं की फिंगर लावायचं, अटेंडन्स कन्सिडर होते, जाऊन टेबलवर बसायचं, फाईल उघडायची, गुड मॉर्निंग म्हणायचं, काम करायचं, बॉसला इन्फॉर्म करायचं, निघून यायचं. सिस्टीम आहे. तसं आपण युनिव्हर्स ही एक सिस्टीम आहे. ही सिस्टीम जर फॉलो केली युनिव्हर्स तुमची लाड करतो, सिस्टीम नाही फॉलो केली युनिव्हर्स तुमचा घात करतो, ना घरात बसावं लागतं. आपली कंडिशनच तशी झालेली आहे. आणि म्हणून मॉर्निंग वॉक इज द बेस्ट ऑप्शन टू इन्क्रीज युअर इम्युनिटी. आता सायंटिफिकली कसं सांगितलेलं आहे, तर एक लक्षात घ्या, 45 मिनिटाच्या मॉर्निंग वॉकमध्ये पहिले 15 मिनिटं जेव्हा तुम्ही चालता तर तुमची बॉडी वॉर्मअप होते, कारण की रात्रभर झोपल्यानंतर तुमचं ब्लड सर्क्युलेशन थोडंसं स्लो झालेलं असतं, डाऊन झालेलं असतं, त्यामुळे रक्त थोडंसं सेटल झालेलं असतं रक्तकण. जेव्हा तुम्ही चालायला लागता तेव्हा बॉडीचं टेम्परेचर वाढतं, आणि टेम्परेचर वाढल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन जोरात धावायला लागतं, त्याचा स्पीड वाढतो. स्पीड वाढल्यामुळे कुठल्याही गोष्टीला तिथे सेटल होत नाही रक्तकणांना. याच्यामुळे आज जे ब्लॉकेज ब्लॉकेज म्हणता ना तुम्ही, ते ब्लॉकेज होण्याचे चान्सेस 90% कमी होतात, कारण की ते रक्तकण एका ठिकाणी सेटल होत नाही. पुढच्या 15 मिनिटांमध्ये, 15 मिनिटं झाली म्हणजे थोडक्यात पुढचे 15-20 ते 30 मिनिटं, पुढच्या 15 मिनिटांमध्ये आपल्या शरीराला घाम येतो. दॅट इज अ डिटॉक्सिफिकेशन, नॅचरल डिटॉक्सिफिकेशन. घाम येऊन शरीरातला कचरा हा घामाद्वारे बाहेर निघायला लागतो आणि आतले सेले मोकळे होतात. आतले बॉडीचे सेल्स हे सगळे स्टिम्युलेट होतात आणि त्यांच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं रिलॅक्सेशन येतं. शेवटचे 15 मिनिटं म्हणजे 31 पासून ते 45 मिनिटांपर्यंत, शेवटच्या 15 मिनिटांमध्ये आता वॉर्मअप पण झाले, बॉडी डिटॉक्सिफाय झाली आहे, आता ते रिज्युनवेट होते. रिज्युनवेट होते म्हणजे काय करते, ते ऑक्सिजन ऍब्झॉर्ब करते आणि मायक्रो सनलाईट ऍब्झॉर्ब करते. लक्षात घ्या, मायक्रो हा शब्द वापरतोय, ती ऍब्झॉर्ब करते आणि प्रत्येक मायक्रोसेलला चार्ज करते. दॅट इज इम्युनिटी. किती सुंदर आहे बघा हे, दॅट इज इम्युनिटी. आता याच्यामध्ये काही फॅक्टर खूप महत्वाचे आहेत. आपल्याला एक माहिती आहे, द बेसिक सोर्स ऑफ एनर्जी इज सन, सेकंड इज अ ऑक्सिजन, या दोघांशिवाय आपण जगू शकत नाही. थर्ड इज अ वॉटर, अँड फोर्थ इज अ फूड. आणि दुर्दैवाने आपण दिवसातून 4 ते 5 वेळा खातो, बाकी 2 लोकांना ज्या दोघांना सोडूनच दिलेलं आहे. म्हणजे कुठलं सनलाईट, लोक आजकाल 10 वाजता उठतात, 8 वाजता उठतात, आणि सकाळी 5 ते सकाळी 8 वाजेपर्यंत हे मायक्रो सनलाईट अवेलेबल आहे. कारण की आपल्या बॉडीचे सेल हे मायक्रो सनलाईट ऍब्झॉर्ब करतात, त्याच्यानंतरचे मॅक्रो म्हणजे ते प्रखर पडणारं ऊन हे आपलं शरीर सहन नाही करू शकत आणि ते आजारी पडतात. म्हणून त्याच काळात ते गेलं पाहिजे. दुसरं, सकाळच्या काळामध्ये हवा थंड असते म्हणून ऑक्सिजन खाली उतरलेला असतो, ज्याला ओझोन लेअर म्हटलं आहे. शास्त्रामध्ये याचा उल्लेख अंबर पियुष असं केलेला आहे. आता हे जे अंबर पियुष आहे, ओझोन हा बॉडी ऍब्झॉर्ब करते, तुमचे लंग्स ऍक्टिव्हेट होतात 3 टाइम. आणि आज आपल्याला माहिती आहे कोरोना लंग्सलाच अटॅक करतोय. ही लंग्सची कॅपॅसिटी जे मॉर्निंग वॉक करतात त्यांच्यामध्ये अशा प्रकारचे डिसीज होण्याची पॉसिबिलिटी 70-80% कमी होत आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता डॉक्टर असल्यामुळे असे अनुभव मला रोज येतात
काही पेशंट म्हणतात की नाही आम्ही वॉक घेतो ना, रोज रात्री 2 तास फिरायला जातो. सी, मी त्यांना सांगू इच्छितो की बघा, इव्हिनिंग वॉक नाही सांगितलेला आहे, मॉर्निंग वॉक सांगितलेला आहे. तुमच्या मनाचं समाधान नक्कीच होईल. इव्हिनिंग वॉक मध्ये तुम्ही कार्बन डायऑक्साइड घेऊन येता, ऑक्सिजनचा पत्ताच नाहीये पण कार्बन डायऑक्साइड घेऊन येता, राईट? तुमचं शरीर अजून आजारी पडणार आहे, आजारांना आमंत्रण, राईट? तर या पद्धतीने लक्षात घ्या की ते इव्हिनिंग वॉक नाही करता, फक्त मॉर्निंग वॉक करा 45 मिनिट. दॅट इज द बेस्ट रेमेडी फॉर यू. नेक्स्ट क्वेश्चन, संकल्पजी. डॉक्टर, मी थोडस यावेळेस आता प्रेक्षकांच्या बाजूने विचारतो की घरगुती उपायाने देखील इम्युनिटी वाढवता येईल का? जरूर. मी सगळ्यात पहिला उपाय तुम्हाला मॉर्निंग वॉकात सांगितलेला आहे. अगदी हा घरगुती कुणालाही फुकट मध्ये करता येण्याचा का उपाय. पहिला उपाय म्हणजे, हा एक क्वेश्चन आहे की सर लॉकडाऊन आहे, तुम्ही घराच्या खिडकीमध्ये बसून एक प्राणायाम तर करू शकता ना? हा, बट याच्यामध्ये मी एक सांगू इच्छितो, प्राणायाम करताना सी बेसिकली मी जसं आयुर्वेदामध्ये सुद्धा MD आहे, तसं मी योगमध्ये पण MD आहे. तर सायंटिफिकली मी तुम्हाला सांगेन की प्राणायाम करताना त्याचा अतिरेक कृपया करू नका. अतिरेक नाही करायचा. कुठल्याही गोष्टीचं अति केलं की माती होते. जसं कपालभाती प्राणायाम आहे, लोक 15 मिनिटं करतात. बघा, तुम्हाला योगी नाही बनायचे, तुम्ही संसारिक आहात याचं भान ठेवा. तुम्हाला इम्युनिटी वाढवायची आहे, तर तुम्ही जे प्राणायाम आहे ते फक्त खिडक्या उघड्या ठेवून सकाळची सूर्याची किरण घरात येतात, उजेड पडला म्हणजे सूर्याची किरण आली, ऊन अंगावर घेण्याची गरज नाहीये, व्हेरी क्लिअर. आणि ऑक्सिजन येतच आहे खिडकी उघडल्यानंतर. बसून फक्त तुम्हाला प्राणायाम घरात करायचा आहे. घरात तुम्ही उभे जागच्या जागी जॉगिंग करू शकता. हे झालं फिजिकल ऍक्टिव्हिटी. चिंतन मी सांगितलं मेंटल मध्ये. आता काही रेमेडीज मोस्ट इम्पॉर्टंट. तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये गरम मसाले असतात, एम आय राईट? हो, नक्कीच. हा प्रत्येक गरम मसाला हा सगळ्यात चांगला, यांच्यामध्ये अँटी मायक्रोबायल ऍक्टिव्हिटी असतात. प्रत्येक गरम मसाले, तुमचं लवंग घ्या, जिरे घ्या, दालचिनी घ्या, याच्यामध्ये विशिष्ट तेलं आहेत आपल्याला माहिती आहेत. आणि असं क्लिनिकली प्रूव्हन झालं की ही तेलं एवढी तीक्ष्ण आहेत की हे कुठल्याही प्रकारच्या व्हायरसला किल करण्याची क्षमता ठेवतात. म्हणून आजही बघा, आपल्याकडे सर्दी झाल्यानंतर मिरे टाकलेला कोरा चहा पिण्याची पद्धत आहे. अच्छा. मी तुम्हाला इनडायरेक्टली एक हिंट दिलेली आहे की कफ झाल्यानंतर मिरे टाकलेला कोरा चहा प्यावा. परंतु मी पुन्हा सांगू इच्छितो, ज्यांना खूप ऍसिडिटी झालेली आहे त्यांनी कृपया करून हा प्रयोग करू नका, मला फोन यायला सुरुवात होते. तर कुणी करावं आणि कुणी करू नये हे खूप महत्वाचं आहे. म्हणून कधीही एक्सपर्टचं पहिले ओपिनियन जरूर घ्या. लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा रेग्युलर प्रॅक्टिस म्हणून अन्न म्हणून ग्रहण करते तोपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही याला ट्रीटमेंट म्हणून करता तेव्हा एक्सपर्ट ओपिनियन रिक्वायर्ड आहे. दुसरी गोष्ट, प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस रेकमेंडेड आहे. का तुळस? का तुम्हाला सांगू इच्छितो, तुळस घरामध्ये येणारा वायू शुद्ध करून पाठवते आणि ऑक्सिजन प्रोव्हाइड करते मॅक्झिमम, दिवसा सुद्धा आणि संध्याकाळी आणि पहाटे सुद्धा. दुसरी गोष्ट, याच्या बिया खाल्ल्यानंतर त्याच्यामध्ये ना एक विशिष्ट प्रकारचं एक दर्प आहे, अगदी तीक्ष्ण तेल आहे, ते वापरत नाहीये पण ते खूप मायक्रो लेवलला असतं. ते मायक्रो असल्यामुळे इझिली ऍब्झॉर्ब होते तुमच्या सेल्स कडून आणि ऍब्झॉर्ब झाल्यानंतर तिकडची इम्युनिटी वाढवत आहे. संकल्पजी, मी याच्यामध्ये एक विशिष्ट मागे एक व्हिडिओ मी लॉन्च केला होता, लोकांना खूप आवडला होता. तर मी आजच्या प्रेक्षकांनाही सांगू इच्छितो, एक नझल ड्रॉपची थेरपी आयुर्वेदाने सांगितलेली, पंचकर्मापैकी आहे ती, तुम्ही घरी करू शकता याला. आणि विशेष म्हणजे हे करण्यासाठी कुठल्याही एक्सपर्ट गायडन्सची गरज नसते. ओके. तर याची एक थेरपी याला नीट सगळ्यांनी नोट करायचं, हे तुम्ही केलं ना तर मी तुम्हाला गॅरंटी देतो तुम्हाला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस नक्कीच कमी होतील. ऑफकोर्स क्लिनिकल स्टडी रिक्वायर्ड आहे, पण क्लिनिकली त्याने काय सांगितलं हे पण मी सांगतो. आयुर्वेदाने एक नझल ड्रॉप थेरपी सांगितली ज्याला नस्य म्हटलेलं आहे. हे नस्य दोन प्रकारचं असतं. एक असतं डिटॉक्स नस्य, म्हणजे शोधन कचरा काढणारं, आणि दुसरा टाईप असतो नरिश नस्य, म्हणजे पोषण करणार. अर्थात कचरा काढा आणि तिकडच्या सेल्सचं पोषण करा आणि त्याला इम्युनिटी वाढवा. आता क्लिनिकली हे ड्रॉप टाकल्यानंतर याच्यावर एक क्लिनिकल ट्रायल झाला होता. तर एक फार्मास्युटिकल रिसर्च पेपर मध्ये असं माझ्या वाचण्यात आलेलं आहे. तर हे जे नझल ड्रॉप आहेत हे काय होतात की हे तुमच्या नझल म्युकोजा आतली जी लेअर आहे इथून ऍब्झॉर्ब होतात. ऍब्झॉर्ब झाल्यानंतर सगळ्यात पहिले तिकडचा म्युकोजा म्हणजे कचरा काढतात बाहेर. ही फर्स्ट स्टेज. सेकंड स्टेज मध्ये ते काय करतात, तिकडच्या नझल म्युकोजा मधून ऍब्झॉर्ब होऊन सिस्टमिक ब्लड सर्क्युलेशन मध्ये जातात. सिस्टमिक ब्लड सर्क्युलेशन मध्ये गेल्यानंतर तिकडच्या मायक्रोचेनला मायक्रोचॅनल्सला ऍक्टिव्हेट करतात.
एक पार्ट. दुसरा आणखी एक फायदा आहे, इथे पिच्युटरी ग्लँड असते, हे मनाचं स्थान आहे असं म्हणतात ना, सगळं शरीर इथून चालतं. तर दिस इज अ प्लेस ऑफ हायपोथॅलॅमस पिच्युटरी ग्लँड. तर पिच्युटरी हायपोथॅलॅमस ऍक्सिस असतो जो आपल्या शरीराच्या सगळ्या ग्लँडला कंट्रोल करतो, एंडोक्राइन ग्लँडला. याला ऍक्टिवेट करण्याचं काम ते ड्रॉप करतात. आणि तिसरं, आपल्या मेंदूमध्ये नर्वस सिस्टीम आहे जी इथून कंट्रोल होते. या नर्वस सिस्टीमच्या स्टिम्युलेट करण्याचं काम हे नसते करतं. तुम्हाला घरी काय करायचंय, सगळ्यात पहिले गरम पाण्याची वाफ घ्यायची आहे. गरम पाण्याची वाफ घेतल्यानंतर कफ निघून जाईल आणि स्टिम्युलेट होऊन कफ निघाल्यानंतर तुम्हाला एक सोपं काम करायचंय. घरामध्ये तिळाचं तेल असेल, तिळाचं तेल चार चार थेंब दोन्ही नागपुढे सकाळ संध्याकाळ टाका. अर्थात तुम्हाला झोपायचं सुपाईन पोझिशन, हनुवटी आकाशाकडे झोपल्यानंतर चार ड्रॉप मान सरळ, 100 आकडे मनातल्या मनात मोचा. उठा, घशाशी आला असेल थुंकून द्या, पोटात गेलं तरी हरकत नाही, तेल आहे खाण्यातलं रोजचं. याच्यावर गरम पाणी प्या, याने तुमची इम्युनिटी 100% वाढली सर. इट इज अ क्लिनिकली प्रूव्हन, म्हणजे हा एक चांगला उपाय असू शकतो. अर्थात कोरोनाला घेऊन याच्यावरती फर्दर स्टडी होणं गरजेचं हे मी नक्की सांगेल. पण अर्थात आज आपल्याला माहिती आहे कोरोनावरती कुठलंही फर्म असं औषध नाहीये, करून बघायला हरकत नाहीये नक्कीच. तर अशा प्रकारची क्लिनिकल स्टडी झालेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे आता किती वेळ आहे संकल्पजी साधारणपणे? वेळ आहे तसा आपल्याकडे बऱ्याच वेळ आहे. मग मी तुम्हाला आणखी एका रिसर्च बद्दल सांगू. नक्कीच. तर त्याच्या आधी आपण एक प्रश्न घेऊया का छोटासा? प्लीज. तर जे लोक स्थलांतर करतात त्यांना पण हा नियम लागू आहे का? गुड क्वेश्चन, अतिशय सुंदर प्रश्न आहे. आजच्या कोरोनाच्या जगामध्ये हा प्रश्न खूप व्हॅलिड आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की बाहेर गेलेले लोक जेव्हा भारतात आले त्यावेळेला ते कोरोना कॅरी करून आले. दे आर लाईक अ कंडक्टर. सो याचा अर्थ असा आहे की आज टेक्नॉलॉजी एवढी प्रगती आहे की लोक मायग्रेट होतात, त्याला मायग्रेशन असं म्हटलेलं आहे, स्थलांतरित होतात. जसं मुंबईमध्ये आज संपूर्ण भारतातले लोक राहतात. पण याच्यामध्ये एक फॅक्टर सांगितलेला आहे, म्हणजे याला आज मॉडर्न सायन्सने सुद्धा एक्सेप्ट केलंय आणि आयुर्वेद एवढ्या वर्षापासून सांगतच आहे. दोघांना कंबाईन स्टडी केल्यावर त्यांचा जो एक मेन डेटा आहे तो मी तुम्हाला सांगतो आज डायरेक्टली. कसं असतं, आता उदाहरणार्थ समजा मी साऊथ इंडियन आहे, मी साऊथ इंडियामध्ये तिथे जन्माला आलो आणि तिकडचा आहार घेतो. तर साऊथ इंडियामध्ये जे कल्चर आहे की जसं खोबऱ्याच्या तेलामध्ये अन्न शिजवणं, खोबऱ्याचा वापर जास्त प्रमाणात करणं, हे तिकडच्या वातावरणाला लागू पडतं. कारण की तिकडच्या वातावरणामध्ये त्याच गोष्टी पिकतात जे तिकडच्या लोकांना लागू पडतं आणि मग ती संस्कृती बनते. आता काय होतं, हा साऊथ इंडियाचा माणूस महाराष्ट्रात मुंबईत येऊन स्थलांतरित होतो. आता गंमत बघा काय होणार आहे, मुंबईचं वातावरण हे तुमच्या दक्षिण भारतापेक्षा खूप वेगळं आहे आणि इथून विषुववृत्ताचा पट्टा पण जातो. बरोबर आहे. इथं आल्यानंतर काय होतंय, बेसिकली तो त्यांची लाईफस्टाईल इथं ऍज इट इज कंटिन्यू करतोय. जेव्हा की इकडची लाईफस्टाईल काय, इथेही लोक भात खातात, साऊथ इंडियन पण भात खातात, पण त्यांचा भात हा थोडा जाड असतो बघा आणि आपला भात हा त्यांच्यापेक्षा कमी बारीक असतो. आता होणार काय गडबड आहे की जेव्हा तो इथेहून ते आहार घेतोय, ती संस्कृती कंटिन्यू करतोय, इकडच्या क्लायमेटिकल कंडिशनला ती संस्कृती सुटेबल नाही आहे. की मुंबईच्या क्लायमेटनुसार मुंबईची संस्कृती वेगळी डेव्हलप झाली, राईट? आणि म्हणून अशा ठिकाणी या लोकांच्या दुसऱ्या पिढीपासून त्यांचं आयुष्य कमी होतं आणि यांना व्याधी व्हायला लागतात. बघा, तुम्ही ज्यांची तिसरी पिढी आज मुंबईत राहते त्यांना हा प्रश्न विचारा, त्यांच्या लक्षात येईल. तुमच्या आजोबा आमचे 120 जगायचे, त्यांचं आयुष्य 60-70 वर्ष आहे. इवन जे लोक इंडियात राहतात आणि ते लोक अचानक अमेरिकेत गेले आणि त्यांनी इकडचं आहार सुरू ठेवला तर तिकडच्या वातावरणाला तो सूट होत नाही. याला स्टेपल डाएट म्हटलंय आजच्या मॉडर्न सायन्स, स्टेपल डाएट. आणि म्हणून तुमच्यासाठी एक सोपी गोष्ट रिकमेंडेड आहे संकल्पजी, की तुम्ही ज्या प्रदेशात आहात तिकडचं कल्चर फॉलो करा. पण आता एक क्वेश्चन क्रिएट होतो, काही लोकांची अशी पण तक्रार की सर मी तिकडेच गेलो ना, तिकडचं खाणंच मला जमत नाही. काही लोक 15 दिवसांसाठी फिरायला जातात, हे त्यांना नियम लागू नाहीये. हा नियम कुणाला लागू आहे, जे परमनंटली ते स्थलांतरित झालेले आहेत. त्यांनी काय करायचंय, पूर्वीचं कल्चर हळूहळू सोडायचंय आणि तिकडचं कल्चर हळूहळू अडॉप्ट करायचंय. त्याला वर्षभराचा काळ पण जाऊ शकतो, अगदी घाई नाही करायची, पण तिकडच्या संस्कृतीला मॅच करायचंय. म्हणून आज पण बघा तुम्ही, कित्येक लोक जे मुंबईत आले ते मुंबईकर बोलून राहिले आणि आज ते मुंबईचा वडापाव छानपैकी चाकतात. इकडचं कल्चर त्यांनी अडॉप्ट केलंय. तर कल्चर अडॉप्ट केलं तर तुमची इम्युनिटी ऍज इट इज जाते, कारण की यु आर अ पार्ट ऑफ दिस युनिव्हर्स, दॅट इज सिस्टीम. ज्या सिस्टीमचा भाग आहात त्या सिस्टीमला जर फॉलो कराल तर इम्युनिटी नावाची कुठलीच वस्तू जगात अस्तित्वात नाही, एवढं त्याचं सोपं उत्तर आहे. आणि म्हणून
स्टेपल डाएट सगळ्यांनी फॉलो केला पाहिजे असं मला वाटतं. मी मागच्या प्रश्नाच्या उत्तर थोडासा पुन्हा येतो. याच्यामध्ये एक सुंदर मला सांगावं असं वाटतं आजच्या कोरोनाला घेऊन. ओके बघा, आज घरात तुम्ही अगरबत्ती जाळता, धूप जाळता, कुणी कापूर जाळतंय, काही लोक अग्निहोत्र यज्ञ सुद्धा करताना दिसतात. आणि प्रत्येक धर्मामध्ये याचे वेगवेगळे पॅटर्न आहेत. कुणी दिवा लावतं, कुणी मेणबत्ती पेटवतंय. सी, प्रत्येक ठिकाणी त्याचा एक सायंटिफिक अप्रोच आहे. कालच माननीय पंतप्रधानांनी दिवे जाळायला सांगितले होते. सी, त्यांचा हेतू काय होता दॅट आय डोंट नो. हा, पण याचा रिझल्ट काय मिळू शकतो हे मी नक्कीच तुम्हाला सांगू शकतो. जसं की सांगतो. आता काय होतं, जेव्हा तुम्ही कुठली गोष्ट घरात जाळता तर एक लक्षात घ्या, जे काही तुम्ही जाळत आहात ते हब्स आहेत, ती वनस्पती आहे, हे विसरू नका. पण ओनली कंडिशन ती वनस्पती असावी, केमिकल नसावं. केमिकल जाळा तर त्याचे तेच फायदे मिळणार, वनस्पती जाळाल तर त्याचे तेच फायदे मिळणार. आता समजा फॉर एक्झाम्पल मी शेण्या, गोबऱ्या, काउडंक हे जाळलं तर त्याच्यामध्ये असे काही कंटेंट आहेत की जळाल्यानंतर ते वातावरणामध्ये असे काही केमिकल कंपोजिशन तयार करतात की त्यांच्यामध्ये डिसइन्फेक्टंट ऍक्टिव्हिटी आहेत. आणि मला वाटतं युपीमध्ये एकदा एक यज्ञ केला गेला होता. यज्ञ, धूप हा यज्ञाची छोटी संकल्पना आहे म्हणून सांगतोय. त्यांनी काय केलं, याचं क्लिनिकल ट्रायल केलं. ज्या ठिकाणी तो यज्ञ केला, आणि तो पण पोल्युशन कंट्रोल विभागाने केला होता चांगल्या, असं पण नाही का सायंटिस्टने केला होता त्यांच्यासोबत राहून, त्याने काय केलं, यज्ञ करण्याच्या आधी तिकडच्या जमिनीतले सॅम्पल घेतले, पाण्याचे सॅम्पल, त्याचं टेस्टिंग करून त्याची क्वालिटी चेक करून ठेवल्या. तिकडच्या वातावरणामध्ये काय काय आहे, वातावरणातल्या हवेमध्ये, ते सॅम्पल घेऊन ठेवले. यज्ञ केल्याच्या नंतर इमिजिएट त्याने पाण्याचे सॅम्पल घेतले, साधारण 15 दिवसांच्या आत, आणि हवेचे सॅम्पल घेतले. बिलीव्ह नाही करणार, पाण्यामध्ये सल्फर वगैरेचं प्रमाण 80% कमी झालं होतं, आणि पाण्या हवेतलं जे काही दूषित हवेचं प्रमाण आहे ते 80-90% कमी झालं होतं, आणि कार्बन मोनॉक्साईड हा कमी झाला होता. असा एक प्रश्न इथे येऊ शकतो की सर, यज्ञ झाल्यानंतर त्याच्यातून तर मग धूर निघते ना, धूर निघाल्यावरती कार्बन मोनॉक्साईड तर येणारच. मित्रांनो, मी सांगू इच्छितो इथे कोळसा जाळलेला नाहीये. यज्ञ धूप जाळताना आपण वनस्पती जाळतोय, त्यामुळे ही वनस्पती जाळताना कमी ऑक्सिजन घेते, त्याला कमी अग्नी लागतो, आणि म्हणून कार्बन मोनॉक्साईड हा अतिशय कमी तयार होतो. पण हेच जर कोळसा जाळलं तर कार्बन मोनॉक्साईड जास्त तयार होतं. आणि एकदा असा एक रिसर्च, काही लोक आज तुपाचा दिवा लावतात बघा घरात, तुपाचा आणि तेलाचा, तर ह्याचा इफेक्ट काय, जो आता माननीय पंतप्रधानांनी सांगितला होता ते मी तुम्हाला खास करून लक्षात आणून देतो की ते सुद्धा इम्युनिटी वाढवतं कसं. तर एकदा एका देशामध्ये त्यांनी गायीच्या तुपावरती रिसर्च केला. मी स्वतः गायीच्या तुपावर क्लिनिकल ट्रायल केलेले आहेत म्हणून मी सांगतोय आवर्जून. गायीच्या तुपाचा दिवा जाळल्यानंतर त्यांना एक लक्षात आलं की त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण पण आणि गायीच्या तुपाचे कंटेंट ते एकत्र जेव्हा जळाले त्याच्यातून असे काही केमिकल कंपोजिशन तयार झाले की त्याचा उपयोग आजही तुमच्या फूडमध्ये प्रिझर्वेटिव्ह म्हणून केला जातो. कॅन यू बिलीव्ह दिस? दुसरी गोष्ट, त्यांनी अँटी मायक्रोबायल ऍक्टिव्हिटी त्याच्यामध्ये त्यांना सापडली, आणि आपल्या घरातल्या ज्या भिंती आहेत त्याच्यावर त्यांना डिसइन्फेक्टंट इफेक्ट झालेला जाणवला. म्हणजे अशा प्रकारचे सुद्धा संशोधन आज झालेले आहेत, अँड दॅट्स व्हाय इट इज सायंटिफिकली प्रूव्हन. एक सोपा सल्ला तुम्हाला देईल, आजही आपण घरामध्ये ना एक सोपं एक कापूर जाळायचं, कापूर प्रत्येकाच्या घरात असतो. पण एकच अट आहे, तुमच्या घरात असताना तो वड्यांचा कापूर असतो तो मला नको आहे, तो केमिकलचा कापूर आहे. आज आपण घरात जेव्हा पूजा घालतो बघा, तेव्हा आपल्याला आपले पुरोहित, आपले ब्राह्मण, आपले गुरुजी भीमसेनी कापूर आणायला सांगतात. भीमसेनी कापूर इज अ प्युअर फॉर्म ऑफ कापूर, तो त्याच्यातला सगळ्यात प्युअर फॉर्म आहे. हा जाळल्यानंतर तुमच्या घरामध्ये तुम्हाला अँटी मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी मिळतात आणि त्याचा फायदा होतो. दुसरं, गायीच्या तुपाचा दिवा लावा, साहजिकच वातावरण शुद्ध करेल, सायंटिफिकली प्रूव्हन. दुसरं, नाकामधून ऍब्झॉर्ब होणार, मी नसत्याचे तुम्हाला 5 मिनिटांपूर्वी नसत्याचे इफेक्ट सांगितले होते कसं इम्युनिटी वाढवतं. अर्थात हे नाकाद्वारे हे शोषलं गेलं की पुन्हा एकदा पिच्युटरी ग्लँडला ऍक्टिव्हेट करणारे, नर्वस सिस्टीमला ऍक्टिव्हेट करणारे, आणि आपल्या सिस्टमिक ब्लड सर्क्युलेशन मध्ये त्यांना पण ऍक्टिव्हेट करणारे, म्हणजे आपली इम्युनिटी ऍक्टिव्ह होते. इम्युनिटी असणं आणि इम्युनिटी ऍक्टिव्ह करणं याचे दोन प्रकार आहेत. कसं ते मी संकल्पाची समजावून सांगतो. तुमच्या लॅपटॉपमध्ये अँटीव्हायरस असतो, पण अँटीव्हायरस ऍक्टिव्ह नसेल तर
तर कुठलाही व्हायरस येऊन तुम्हाला अटॅक करतो, त्यासाठी काय करावं लागतं, तुम्हाला अँटीव्हायरस ऍक्टिव्ह ठेवावा लागतो. तर मी जे जे उपाय सांगितले, दिवा जाळणं, कापूर जाळणं, धूप जाळणं, वनस्पती जाळणं, गायीच्या गोवऱ्या जाळणं, हे तुमच्या इम्युन सिस्टीमला ऍक्टिव्ह करतात. आणि ऍक्टिव्ह असल्यामुळे काय होतं, कुठल्याही प्रकारच्या व्हायरसला, बॅक्टेरियाला येऊन अटॅक केल्यानंतर तिथं कुठलंही स्थान राहत नाही. कारण की भारत पाकिस्तानच्या सीमेवरती भारतीय सैनिक जर ऍक्टिव्ह राहतील तर समोरच्या शत्रूच्या आक्रमणाला तोंड देऊ शकतील, आणि जर ते झोपून राहतील एका बॉम्बमध्ये त्यांचा खात्मा होऊ शकतो. हे ऍक्टिव्ह करण्याचं काम या गोष्टी करतात, आणि म्हणून ते तुम्ही घरी जरूर केल्या पाहिजेत असं मला वाटतं. नेक्स्ट क्वेश्चन संकल्पजी. मी काय म्हणतो डॉक्टर, की आपण आता हे सगळ्या ज्या गोष्टी बघितल्या, आपण तुम्ही पण माहिती दिली, आपण थोडं आता बघूया लोकांच्या प्रश्नांकडे. कारण आपण आता जर लाईव्ह आहोत तर लोक बरेच प्रश्न विचारतात. तर त्यातला एक प्रश्न असा आहे डॉक्टर, की स्मोकिंगमुळे कोरोना कितपत इफेक्ट होतो? याचे दोन प्रकार आहेत, एक चांगला आणि वाईट. बघा, स्मोकिंगचा अर्थ जर टोबॅको असेल, माझ्या एका फार जवळच्या मित्राने, तो सायंटिस्ट आहे, त्याने इंटरनॅशनल लेवलला टोबॅकोवरती काम केलेलं आहे. त्यावेळेला त्याच्याकडून मला एक प्रश्न आला होता की टोबॅकोची माहिती आयुर्वेदात आहे का. तुम्हाला मी सांगू इच्छितो की आयुर्वेदामध्ये टोबॅकोचं कुठलंही वर्णन नाही आहे. ही वनस्पती अमेरिकेतून भारतात आलेली आहे, पण त्याच्यामध्ये आम्ही त्याला बरीचशी माहिती गोळा करून दिली होती. त्यावेळेस अशा बऱ्याचशा गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या. टोबॅको जो असतो याला धूमपान म्हटलेले, धूमपान आयुर्वेदाने सांगितलंय, पण धूमपानामध्ये त्यांनी टोबॅको वापरायला सांगितलेलं नाहीये. टोबॅको हा तुमच्या मोड ऑफ ऍक्शन असतात. आम्ही जेव्हा ट्रीटमेंट करतो तर कुठलेही ड्रगच्या ड्रग ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, म्हणजे गोळी द्यावी का इंजेक्शन द्यावं, असे टाईप असतात. तर याच्यातून काय होतं, आपले जर इथं सबलिंग्युअल ऍब्झॉर्प्शन ज्याला म्हणतात, की बीपीचा अटॅक, तुम्हाला हार्टचा अटॅक आला, बीपी वाढलं की बघा एक गोळी देतात जिभेखाली ठेवायला, इंजेक्शन देत नाही बसत तेव्हा, तर तो पेशंट सेटल होतो 5 मिनिटात. कारण की ही जीभ आहे ना, ही एका सेकंदापेक्षा कमी वेळामध्ये ना हे औषध ऍब्झॉर्ब करते. स्मोकिंग केल्यानंतर तुमचा तंबाखू, टोबॅको हा ऍब्झॉर्ब होऊन सिस्टमिक ब्लड सर्क्युलेशनमध्ये एका सेकंदापेक्षा कमी वेळा जातो, हृदयात पण जातो आणि लंग्समध्ये पण जातो, आणि सगळा घोटाळा करून टाकतो. त्यामुळे मी गॅरंटेड सांगतो, जर स्मोकिंग करत असाल तर तुम्हाला ऑल दी बेस्ट आहे, की तुमची इम्युनिटी वीक झालेली आहे, लवकरच कोरोनाने तुमची भेट व्हायला हरकत नाही आहे. त्याच्या दुसरी गोष्ट अशी आहे, धूमपानामध्ये चांगला पाठ काय, धूमपानामध्ये आयुर्वेदामध्ये अगरू, गुगगुळ, चंदन अशा प्रकारच्या वनस्पतींचा वापर केलेला आहे, पण तोही दिवसभर धूमपान नव्हे, त्यांनी विशिष्ट काळात धूमपान करायला सांगितलेलं आहे. याचे सुद्धा वेगवेगळे टाईप आहेत. एक्सपर्टचं ओपिनियन तुम्ही नक्कीच घेऊ शकता करण्या अगोदर, बिकॉज प्रत्येकासाठी धूमपानातले मेडिसिन वेगवेगळे असतात, हे लक्षात घ्या. सगळ्यांना एकसारखं देता येत नाही. आता हे धूमपान केल्यानंतर जर औषध असेल विशिष्ट, तर ते औषध ऍब्झॉर्ब होईल, लंग्समध्ये जाईल, सिस्टमिक ब्लड सर्क्युलेशनमध्ये जाईल, हार्टमध्ये जाईल, आणि ते इम्युन सिस्टीमला, इम्युन इल्डला ऍक्टिव्हेट करेल. आता कोरोना काय जगातलं काही कुठलीच गोष्ट तुमचं काही वाकडं करू शकत नाही. तर एक लक्षात घ्या, चांगला आणि वाईट तुम्ही ठरवा, तुम्हाला याच्यातलं काय हवंय. स्मोकिंग म्हणण्यापेक्षा धूमपान डेफिनेटली इफेक्टिव्ह आहे, नो डाऊट, पण ते तंबाखूचं नसावं, मी त्याचं कधी समर्थन नाही करणार. संकल्पजी नेक्स्ट क्वेश्चन. तर आपल्याला इथे अजून एकाने विचारलं की कोरोनाची जी ही चेन आहे ती आपल्याला आयुर्वेदाच्या माध्यमातून तोडता येईल का? 500%, अगदी 500%. क्वारंटाईन करण्याचा जो मी पाठ सांगितला, हा पाठ 5000 वर्षांपूर्वी पण ग्रंथात दिलेला आहे, आणि तेच आपण आज फॉलो करतोय. आणि याला सगळ्यात चांगला उपाय त्यांनी सांगितलं ना, एक मध्यंतरी मला एक सिंगापूर मधल्या एकाच मी पेपर वाचलं होतं, माझ्याकडे तो नाहीये, मिसप्लेस झालाय. त्या पेपरमध्ये त्यांनी असं म्हणत होतं की आमच्याकडे, आम्ही या कोरोनाला बऱ्यापैकी कंट्रोल करू शकतोय, त्याचं एकच कारण आहे, ते म्हणजे आम्ही रोज गरम पाणी पितो. आणि तुम्ही बघा कित्येक ठिकाणी, जे व्हॉट्सअप ग्रॅज्युएट असतील त्यांच्यासाठी खास करून, की बऱ्याच ठिकाणी तुम्हाला गरम पाण्याचा उल्लेख वाचण्यात आलेले आहेत. मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये पावसाचं पाणी, गरम पाणी, माठातलं पाणी, लोखंडाच्या भांड्यातलं पाणी, ताम्रपत्रातलं पाणी, प्रत्येक पाण्याचे गुणधर्म वेगळे असतात असं सांगितलेलं आहे. आणि त्यातलं ते जर गरम पाणी असेल तर ते जंतुनाशक असतं असा सुंदर उल्लेख आलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, गरम पाणी हे उत्तम डिटॉक्सिफायर आहे बघा. आणि अतिशय महत्वाचं, ते तुम्हाला चार्ज पण करतं, कारण की ते गरम आहे, त्याच्यामध्ये अग्निसंस्कार झालेले आहेत.
आणि असं म्हटलेलं आहे गरम पाणी जर उन्हामध्ये तापलेलं असेल तर ते अजून चांगलं असतं गॅसमध्ये तापवण्यापेक्षा. अर्थात गॅसचा संस्कार आणि सूर्याचा संस्कार याच्यामध्ये फरक आहे. तुम्ही उन्हामध्ये तापवलेलं गरम पाणी जर पित असाल नक्कीच आपण इथं थोडीशी शाश्वती देऊ शकतो की याचा चांगला इफेक्ट तुम्हाला मिळू शकतो. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचं गोष्ट करा, तुम्ही नक्कीच ब्रेक करू शकता. घरात धूप जाळा, दिवा लावा, गरम पाणी पिया, प्राणायाम आहे, तुम्हाला मी ऑक्सिजन इनटेक घ्यायला सांगितलेलं आहे. आय थिंक इट इज मोर देन इनफ. येस सर. तर पुढचा यांचा प्रश्न आहे की जे 5000 वर्षांपूर्वी आता या सर्व ह्याची माहिती आपल्या ह्याच्यात दिलेली आहे ग्रंथांमध्ये वगैरे, तर ह्याच्याबद्दलची औषध पण त्याच्यात दिली असतील तर मग त्याचा वापर नक्की कसा करावा किंवा त्याचा रेफरन्स घेऊन पुढे कसं काय आपण हालचाल करावी? नाही, तुमच्या संकल्पाची तुमच्या माहितीसाठी मी सांगतो. आपण आज म्हणतो की आजच्या शास्त्राच्या 5000 वर्षापूर्वी सांगितलेलं ते आज लागू पडतं का? तुम्ही म्हणाला की मी मोबाईलचं उदाहरण नेहमी देतो, मोबाईल प्रत्येकाच्या हातात असतो. आजपासून 10 वर्षापूर्वी मी मोबाईल वापरायचो तो साधासा छोटासा मोबाईल होता. आज मी मोबाईल वापरतो हा स्मार्टफोन आहे. एम आय राईट? म्हणजे याला रिव्होल्युशन असं म्हणतात. तसंच 5000 वर्षापूर्वी तिची वनस्पती ती आजच लागू पडेल याची गॅरंटी काय? पण आजपासून 10 वर्षापूर्वी मोबाईलमध्ये फोनच लागायचा आणि आज पण फोनच लागतोय, हे सत्य आहे. टेक्नॉलॉजी तीच आहे, बेसिक एक्स्ट्रा फीचर्स ऍड झाले, त्याला ऍड ऑन फीचर्स असं म्हणतात. म्हणून त्याचं सोपं उत्तर असं ना संकल्पजी, आज क्लिनिकल ट्रायल कंडक्ट झाले पाहिजेत. आणि तुमच्या माहितीसाठी तुम्ही एकदा नेटवर जा, आयुर्वेदामध्ये क्लिनिकल ट्रायल आणि क्लिनिकल स्टडी झालेल्या आहेत, नाही झाल्या अशातला भाग नाहीये. राहिला प्रश्न आजच्या कोरोनाचा किंवा आजच्या व्हायरस इन्फेक्शनचा, कोरोनावरती छाती ठोक एकही औषधाचं मार्केटमध्ये नाही, कुठल्याच पॅथीचं नाहीये, बरोबर आहे. मग आज गव्हर्नमेंटने बघा, एक पत्रक फिरते व्हॉट्सअपवरती की गव्हर्नमेंटने काही औषधांचं रिकमेंडेशन दिलेलं आहे, मलेरियाची औषधं आणि एड्सची औषधं काम करतात वगैरे वगैरे. याचा अर्थ काय की मागच्या इन्सिडन्सवरनं ती औषधी वापरल्यानंतर त्याचा इफेक्ट मिळतो हे लक्षात आलं आणि ती आज प्रायोगिक तत्वावर वापरली जात आहेत. जेव्हा की ती 100% फ्रुटफुल आहेत अशातला भाग नाही, तरी सुद्धा कोरोनावरती क्लिनिकल ट्रायल व्हायला कमीत कमी अजून, तर आता मला कालचीच न्यूज आहे की याच्यावर प्री क्लिनिकल ट्रायल म्हणजे अॅनिमल स्टडी ही प्रूव्ह झालेली आहे, त्याचा इफेक्ट मिळाला आहे अशी एक न्यूज आहे. मला कन्फर्म नाही आहे अजून ती, आय एम नॉट शुअर, पण ती ऐकली आहे. जर असं असेल तर ह्युमन ट्रायल होऊन त्याला समोर यायला कमीत कमी 6 महिने अजून लागतील. अशा तत्वावर माझं एकच म्हणणं आहे की गव्हर्नमेंटने असं का करू नये की ऍट द सेम टाइम, ठीक आहे ना, तुम्ही सगळंच करा. बघा, जेव्हा जीव जातो ना तेव्हा आयुर्वेद, अॅलोपॅथ, होमिओपॅथ काही कारणे महत्वाचं नसतं, महत्वाचं असतं ट्रीटमेंट. मग ती कानाखाली मारून जरी भेटत असेल तरी लोकांना चालणार आहे, जीव वाचला पाहिजे. अशा वेळेला ज्या ज्या शास्त्रामध्ये ज्या ज्या गोष्टींचा मागचा एव्हिडन्स आहे, क्लिनिकल डेटा, त्याला लक्षात घेऊन कोरोनावरती त्याचे क्लिनिकल ट्रायल करत राहावे. त्याचा रिझल्ट मिळाला की ते अप्लाय करावं, ज्याचा रिझल्ट पहिले मिळेल ते अप्लाय केलं तर नक्कीच त्याचा फ्रुटफुल फायदा होईल. आणि म्हणून जर तीच अश्वगंधा 5000 वर्षापूर्वी काम करत होती, आज पण ती काम करते, नक्कीच अजून पण त्याचा कॉलिंग डेटा ऍक्टिवेट आहे असं आपण म्हणायला हरकत नाहीये. अजून काही प्रश्न? तर आता इथे एकांनी प्रश्न विचारलाय की समजा आम्ही आता कोल्ड पासून सफर होतोय तर आम्ही नस्यची प्रॅक्टिस केली पाहिजे की नाही? गुड क्वेश्चन. तुम्हाला एक सांगू इच्छितो, कोल्ड होण्यापेक्षा कोल्ड न होण्यासाठी काय करायला जास्त महत्वाचं नाही वाटत का तुम्हाला आज? म्हणजे बघा, मी आता 5 तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मन, मन बघा, मन किती तुमचं आत्ताच दिसतंय बघा विकृत झालंय. मला झालं तर मी काय करणार? मी तुम्हाला उलट सांगतो की होऊ नये यासाठी काय कराल. गरम पाणी पिया, तुम्हाला कधीच कोल्ड होणार नाही. दुसरी गोष्ट, दुधाचे पदार्थ, आता तुम्ही आईस्क्रीम खाल, आता घरात बसले म्हणून तुम्ही पिझ्झा खाल, 4 वेळा पदार्थ खाल, तुम्हाला कोल्ड काय फिवर पण येणार आहे सर. ही बॉडी आहे, याला जरा जास्त काय झालं ना की तापते आणि मग तुम्ही म्हणता की ताप आला. गरम तव्यावरती पाणी टाकलं की ती वाफ होते, मग तुम्ही म्हणता सर्दी झाली. बघा, जगातले 90% आजार पोटातून होतात आणि पोटातून होऊ नये म्हणून सगळ्यात पहिले एकच उत्तर आहे, कडकडून भूक लागली तरच जेवा, तहान लागली तरच पाणी प्या. आज कित्येक प्रचार असे प्रचलित आहेत गोष्टी, 4 लिटर पाणी प्यावं, कुणी म्हणतं जेवणाच्या 1 तासानंतर पाणी प्यावं, हे कुठून शोधून काढतात रिअली आय डोंट नो, मी कुठेच वाचलेलं नाही आजपर्यंत. असं माझं म्हणणं आहे, माझ्या भारतामध्ये 133 कोटी लोक राहतात, 133 कोटी, 133 कोटी लोकांनी एक नियम पाळावा का? शक्य आहे का?
कुणाचं वय कमी आहे, कुणाचं जास्त आहे, कुणाचं कल्चर वेगळं आहे, जेनेटिकल कंडिशन वेगळं आहेत, कुणाचं जॉब प्रोफाईल वेगळं आहे, जेंडर वेगळं आहे, एज फॅक्टर वेगळा आहे, एकच उत्तर आहे, मग ठरवायचं कसं काय? आम्हाला काय कन्फ्यूज करता? तहान लागली की पाणी प्या, बाकी सगळं खोटं आहे. शेतकरी जास्त पाणी पिएल, तुम्ही घरात बसाल तर कमी पाणी प्याल. थंडीत कमी पाणी पितो, उन्हाळ्यात जास्त पाणी पितो. एम आय राईट ऑर रॉंग? तहान लागलं की पाणी प्या, 2-4 लिटर मोजत नका बसू. अनलेस अँड अंटिल तुम्ही जर आजारी असाल तर ट्रीटमेंट म्हणून डॉक्टरांनी सांगितलेलं फॉलो करा, पण इतर वेळेला प्रयोग नका करू. खाल किती? कडकडून भूक लागली की खा. भुकेच्या 80%, मी पोटाच्या 80% नाही म्हणत आहे, पोट गच्च भरून नाही म्हणत आहे, भुकेच्या 80% म्हणतो. भूक एकदा लागो का चारदा लागो? अच्छा, या दिवसांमध्ये काय खाल? पचायला हलकं खा. आता घरात आत म्हणून तुम्ही ताव मारू नका, हे मी नक्की सांगा. आणि जर समजा कफ झाला, आत्ताच्या क्षणाला मी तुम्हाला एकच सांगेन मित्रांनो, पहिले जाऊन डॉक्टरांना भेटा. सी, तुम्हाला होम रेमेडीज नाही करायचे. होम रेमेडी आणि होम मेडिकेशनच्या मध्ये फरक आहे. मी सांगितलं ना की तुम्ही मिरे टाकून केलेला कोराचा पिणं इथपर्यंत ठीक आहे, गरम पाणी पिणं इथपर्यंत ठीक आहे, बरोबर आहे. गरम पाण्याची वाफ घेतली, उत्तम. आता तुम्ही औषधी घ्याल, दिस इज ॲब्सोल्युटली रॉंग. डॉक्टर तुमच्या संपर्कात आहे, तुमच्यासाठीच बसलेले आहेत. जा आणि त्यांचा सल्ला घ्या की मला कफ झालेला आहे, ते तुम्हाला हे प्रयोग करता करता जर देव ना करू तुमची सर्दी खोकला वाढला तर तुम्ही उद्या काय कराल? एक्सपर्टचं ओपिनियन घ्या तिकडे, हे नक्कीच सांगेल. यस डॉक्टर. डॉक्टर मी काय म्हणतो, पण अजून एक प्रश्न आला एकांचा की आता सध्या समर सीझन असल्यामुळे नॉर्मल जो व्यक्ती आहे त्यांनी एसी वापरावा का नाही? पहिली गोष्ट, माझा असा एक प्रश्न या तुम्हाला ज्यांनी कोणी प्रश्न टाकलाय, नॉर्मल व्यक्ती म्हणजे काय आणि ऍबनॉर्मल म्हणजे काय? सी, एक लक्षात घ्या, एक सर्वसामान्य व्यक्ती निसर्गाच्या नियमांच्या, आता तुम्ही मला एक सांगा, आपण विज्ञानामध्ये एक प्रयोग शिकलेलो होतो बघा, तुम्हाला आठवत असेल. जर एक काच असते, काच त्याच्यामध्ये तिचं गरम केली आणि त्याच्यावर पाणी टाकलं थंड करत, काय होतं? ती तडकते, त्याचे तुकडे होतात, बरोबर आहे ना? ती तडकते. जर बाहेर टेम्परेचर तुमचं 40 आहे आणि तुम्ही आतमध्ये 23 केलं तर काय होणार? इम्युन सिस्टीम तडकते, कारण की तुम्ही सिस्टीमच्या क्रॉसमध्ये जाताय, लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, जगातला कुठलाही व्हायरस, बॅक्टेरिया हे कधीही दमट वातावरणामध्ये चांगले वाढतात, आणि एसीचं टेम्परेचर हे दमट असतं. एम आय राईट ऑर रॉंग? दुसरा ड्रॉबॅक सांगतो, एसीमध्ये तुम्हालाही माहिती आहे की तुमच्याच रूममधली हवा घेऊन तिला थंड करून टाकलं जातं बाहेर, रिसायकल होते ती. मग ते ऑक्सिजन घेऊन घेऊन त्याच्यातला ऑक्सिजन कमी झालेला असतो. खिडक्या तर बंद आहेत, दरवाजे बंद आहे, ऑक्सिजन याला स्कोप कमी आहे. ऑक्सिजन जर शरीरातला कमी झालं तर तुमची इम्युनिटी वाढेल का कमी होईल? नक्कीच कमी होईल. आणि म्हणून बघा, एसीमध्ये बसणारा मनुष्य हा बाहेरच्या वातावरणात गेला की त्याला शिंका येतात. गरम तव्यावरती पाणी टाकलं की वाफ होते, उत्तम उदाहरण आहे. आणि म्हणून जे कॉर्पोरेटमध्ये काम करतात त्यांना मी नेहमी एक सल्ला देतो की एसीमधून बाहेर निघालात ना लगेच घराकडे जाऊ नका, बाहेर निघून नॉर्मल टेम्परेचरला 5 मिनिटं थांबा, उभे राहा आणि मग बाहेर निघा. बाहेरून कधीही घरी आलात की लगेच पाणी पिऊ नका, 2 मिनिटं थांबा, बॉडी टेम्परेचर सेटल होऊ द्या आणि मग पाणी प्या. म्हणून एसीचा वापर आर्टिफिशियल ते आर्टिफिशियल आणि नॅचरल ते नॅचरल, वसंत ऋतूमध्ये जरी उष्णता जास्त असली तरी झाडांचा येणारा गारवा एसी याची तूट भरून काढू शकते का? ते नॅचरल आहे. वाळ्याचे पडदे लावा, त्याला पाण्याने ओलं करा, बघा तुमच्या घरामध्ये थंड वारा येतो की नाही, मला उत्तर द्या. ते तुमची इम्युनिटी नक्कीच वाढेल, ते मेडिसिनल आहे. तर मी नक्कीच सांगेन, मी सुद्धा एसीचा वापर करतो, अगदी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगेन. पण कुलिंग पुरता, 5 मिनिटा पुरता एसी वापरणं ठीक आहे, कंटिन्यू वापरू नये. नेक्स्ट. यस डॉक्टर, आज खूप बरं वाटलं की तुम्ही इथे आलात, आमच्यासोबत जॉईन झालात. इथे डिस्कशन खूपच महत्वपूर्वक होतं आजचं, लोकांना नक्कीच त्याचा फायदा होईल आणि लोकांनी फायदा करून घ्यावा अशी अपेक्षा आहे या सर्व गोष्टींचा. सो तुम्ही वेळ दिल्याबद्दल. नाही, मला तर आणखी सांगावं असं वाटतं की अजूनही कुणाला प्रश्न असेल तर ते मला माझ्या मेलवरती असे प्रश्न विचारू शकतात. नक्कीच. हा, माझी माझी वेबसाईटवर गेलात की तुम्हाला माझे डिटेल्स मिळतात, brahmandaayurved.com. तर संकल्पजी थँक्यू,
आणि अर्थसंकेत यांना मी खरंच थँक्स म्हणतो की त्यांनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली. आणि खूप चांगला उपक्रम तुम्ही करताय की लोकांच्या प्रश्नांना आपण घरात बसून इथे वाचा फोडतोय, विच इज अ गुड कन्सेप्ट. सो थँक्स फॉर द इव्हेंट. थँक्यू व्हेरी मच सर. नक्कीच नक्कीच डॉक्टर, आपली परत भेट घ्यायला आवडेल नक्की. कधी परत नवीन प्रश्न घेऊन आपण नक्की एकदा भेटूया. ठीक आहे, धन्यवाद डॉक्टर. थँक्यू फॉर टुडे. शुभरात्री. शुभरात्री. बाय बाय एव्हरीवन. ऑल द बेस्ट.